नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, श्रावण हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे। या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे। श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते। सुरुवातीला घराची साफ सफाई करावी, शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी, वरद लक्ष्मी व्रताचा संकल्प करावा, चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरद लक्ष्मीचे आवाहन करावे, देवीची श्री सुक्त युक्त पूजा करावी, देवीला 21 अपूजा नैवेद्य दाखवावा, पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे, यानंतर वरद लक्ष्मीची कहाणीचे पठन किंवा श्रवण करावे। या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते। सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरावी। मित्रहो, पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात। या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते। देवीला सुंदर साडी नेसवली जाते, अलंकार, दागिने, कंबर पट्टा, हार, नथ यांचा श्रृंगार केला जातो। गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून हे वरद लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते। देवाधिकांनी आणि ऋषी मुनींनी श्री वरद लक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे। वरद लक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे। वरद लक्ष्मीचे मनोभावे भक्ती करणाऱ्यांच्या घरामध्ये धन धान्य याची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे हे श्री वरद लक्ष्मी देवीचे वचन आहे। मित्रो, आता या व्रताची कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया। मित्रो, एकदा कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत होते, त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या एका गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला। त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला, परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले, तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले। तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले। त्याप्रमाणे त्या चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत केले, परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरद लक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते। वरद लक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते। तर मित्रो, ही होती वरद लक्ष्मी व्रताची व्रताचरण व्रतकथा आणि संपूर्ण माहिती याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।